स्वागत आहे मंडळी आपल्या आणखी एका ब्लॉक मध्ये. आणि सण जवळ येत आहे, दसरा जवळ येतोय, त्यामुळे आम्ही कडाकण्या करणार आहोत. तर कडाकण्या कशा करतात ते मी तुम्हाला दाखवते. ज्या पिठाचे आपल्याला छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे आहेत. हे पीठ आता माझी मम्मी चेचत आहे. हे करायचं म्हणलं तर हाताला चिकटत, सो तेल लावून घेते मी हाताला, मग करते. आणि या पिठाचे आता मी छोटे गोळे बनवून घेणार आहे. सो गाइस, जे ते पिठाचे गोळे आहेत त्यांची मला छोटी छोटी पोळी लाटून घ्यायची आहे. आणि ते पीठ आहे. सो गाइस, आता मी पोळी लाटून घेत आहे. एकदम छोटी छोटी आणि गोल बनवायची आहे. बघू शकता मी कशी बनवत आहे. जे आम्ही छोटे छोटे पोळ्या बनवून घेतलेले आहेत, आता याच्यामध्ये आपल्याला हे भरायचं आहे आणि ते फिल करून घ्यायचं आहे. तर मी पटापट करते. सो गाईज, आता मी करून बघते. तर गाईज, मला जमलेलं आहे आईसारखं, सेम टू सेम. गाईज, असे मी गोळे तयार करून घेतलेले आहेत. ते गोळे अशा पद्धतीने माझ्या आईने लाटून घेतलेले आहेत आणि इकडे सुद्धा लाटलेले आहेत. मी तुम्हाला दाखवते. बघू शकता इतकं सर माझ्या आईने लाटलेलं आहे. आता अजून सुद्धा लाटत आहे आणि याच्या नंतर याला तळायचं आहे. सो गाईज, मी परत धुवत आहे. याच्यावरती थोडासा धुळा पडलेला आहे, सो मी पटापट धुवून घेते. सो गाईज, परत थोडीशी ओली आहे तर मी पुसून घेते. मी आत्ताच धुवून घेतलेली आहे जस्ट. सो गाईज, मी परत पुसून घेतलेली आहे, बघू शकता. सो आता मी आईला देते परत. गाईज, आता तळण्यासाठी या कढईमध्ये तेल काढणार आहे, तर मी तेल काढून घेते. सो गाईज, मी तेल काढून घेतलेलं आहे. आता मी कढई गॅसवर ठेवते. आता मी तेल गरम व्हायला ठेवलेलं आहे, बाकीचं तर आईच करेल. सो गाईज, तेल गरम झालेलं आहे. आता आपण जे बनवलं होतं ते तळणार आहोत. सो गाईज, फायनली आम्ही एक तळायला सोडलेलं आहे. आता बघूया तळते की नाही. तळलेलं आहे. सो गाईज, आता बनवलेली कडाकणी मी तुम्हाला टेस्ट करून सांगते. गाईज, एकदम छान झालेलं आहे. आणि कमेंट्स मध्ये सांगा की तुमच्या घरी दिवाळीला किंवा दसऱ्याला कोणते कोणते फराळाला बनत हे सांगायला विसरू नका. सो गाईज, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.